आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत भाजपा विरोधात सर्व पक्षीय महामोर्चा. खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडेंनी केले नेतृत्व. इचलकरंजी येथे भाजप विरोधात सर्वपक्षीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या महामोर्चाचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. मोर्चा दरम्यान भाजप सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे महादेव गौंड, मनसेचे राजेंद्र निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे मदनराव कारंडे, कॉम्रेड दत्ता माने, सदा मलावादे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जयकुमार कोले, याशिवाय सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.